येत्या चार दिवसात देशातल्या बऱ्याच भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढ होणार, भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी 35 कोटी रोपं लावण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा मानस. नवीन डेटा सुरक्षा विधेयकाचा मसुदा संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडणार केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन. कर भरण्यामध्ये देशातले ज्येष्ठ नागरिक आघाडीवर, 2022-23 मध्ये 1 लाख कोटीहून अधिकचा आयकर जमा. चीनमध्ये H3N8 या नवे बर्ड फ्लूचा धोका, H3N8 बर्ड फ्लूची लागण झाल्यानं महिलेचा मृत्यू. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज. दक्षिणातील सुपरस्टार अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्ये एंट्री, शाहरुखच्या जवान सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण. रशियामध्ये शिवेलू ज्वालामुखीचा उद्रेक, यामुळे आजूबाजूच्या परिसरात राखच राख साचल्याचं चित्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.